सोलापूर लोकसभा निवडणूक अटीतटीची मात्र प्रणिती शिंदे यांच्या अस्तित्वाची राजकीय वारसा जिंकणार की मोदींचा करिश्मा शिंदेशाहीच्या अस्तित्वाची लढाई नमस्कार व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त तापमान हे सोलापूर जिल्ह्यामध्ये नोंदवले गेले आहे ते त्रेचाळीस दशम्य सात पेक्षा जास्त आहे मात्र या तापमानापेक्षा राजकीय वातावरण हे जास्त आहे सोलापुरात राम तर काँग्रेसकडून राम सात हे मधून आमदार म्हणून निवडून आले होते तर प्रणिती शिंदे या सोलापूर मध्ये मधून गेले तीन ट्रम आमदार आहेत त्या देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आहे त्यामुळे देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत उमेदवाराचं खरं अस्तित्व काय आहे हे समजणार आहे पण प्रणिती शिंदे यांच्या जमेची बाजू म्हणजे यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि यांच्या पक्षाचा उमेदवार हे रिंगणात राहिले नाहीत तर माजी आमदार आडम मास्तर यांनी शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे प्रणिती शिंदे यांना राजकीय वारसा आहे कार्यरतही आहेत आणि त्या स्थानिक उमेदवार आहेत सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पडल्यानंतर कादाडी हे शिंदे यांच्यासोबत आहेत आणि महाराष्ट्रभर ज्वलंत राहिलेला प्रश्न म्हणजे मराठा आरक्षण मराठा समाज हा भाजपवर नाराज झालेला आहे त्यामुळे याचा ही शिंदे यांना होण्याची शक्यता आहे राम सातपुते यांची जमीची बाजू पाहिली तर भारतीय जनता पार्टीची सत्ता ही देशात असून महाराष्ट्रातही आहे तर मागील दोन ट्रम्प मध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार राहिला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात सहा पैकी पाच आमदारांचं हे महायुतीचं आहे त्यामुळे प्रचाराला सातपुते यांना मोठा फायदा झाल्याचे दिसून येत आहे नरेंद्र मोदी यांचा करिश्मा राहिला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही उमेदवार हे उच्च शिक्षित आणि तरुण असल्याचं दिसून येत आहे प्रणिती शिंदे यांनी जाईजुई संघटनेच्या माध्यमातून तर राम सातपुते यांनी अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून कार्यरत राहिलेले आहेत दोन्ही उमेदवार हे लोकप्रियतेच्या बाबतीत तुल्यबळ आहेत तर त्यांच्या पडत्या बाजू अनुक्रमे पाहिल्या तर शिंदे यांचं सोलापूरात एकही मोठं काम नाही सोलापूर लोकसभा मतदारसंघात शिंदे एकट्या सोडल्या तर बाकी विधानसभा भाजपचे आमदार आहेत सातपुते यांच्या पडत्या बाजू पाहिल्या तर ते स्थानिक उमेदवार नाहीत मागील दोन्ही खासदारांनी काही काम केलं नाही असं जनता म्हणते यामुळे ही लढाई अस्तित्वाची आहे पण जनता कौल कोणाला देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे